लीजिए खाना खजान टेलर डिजाइन विद हिमलता को एंड बेल आइकन पर क्लिक कीजिए मेरी नई वीडियो की नोटिफिकेशन सबसे पहले। वेलकम 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 टू माय चैनल खाना खजान। माझ्या चैनल मध्ये तुमचे स्वागत आहे। माझ्या चैनल ला जर तुम्ही सब्सक्राइब केलं नसेल तर सब्सक्राइब करा, बेल आयकॉन वर क्लिक करा। मी रोज रोज नवनवीन वीडियो टाकत राहते। जर तुम्हाला माझे वीडियो सगळ्यात पहिले पाहिजे असतील तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला जर तुम्ही सब्सक्राइब केलं तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळेल। आज आपण पनीर टिक्का मसाला बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य, 2 चमचे आपण दही घेतलंय, थोडंसं 1 चमचा तेल घेतलंय, हळद घेतली आहे, 1/2 चमचा मिरची पावडर घेतली आहे, 1 छोटा चमचा धना पावडर घेतला आहे, 1/2 चमचा जिरा पावडर घेतलेलं आहे, पनीर मसाला घेतला, सुहानाचा पनीर मसाला घेतला आहे, मीठ घेतलं आहे, कांदे आपण कापून घेतले, टमॅटो कापून घेतलेले, 1 छोटा टमाटा घेतला आहे, 1 छोटा कांदा घेतला आहे, 1 शिमला मिरची ती कापून घेतलेली आहे, बेसन पीठ 2 छोटे चमचे बेसन पीठ घेतलं आहे, ओवा घेतलेला आहे। आपण आता हे बाउल घेतलं आहे, बाउलमध्ये 2 चमचे दही घालूया। दही घातल्यानंतर आपण 2 छोटे चमचे बेसन घालूया, बेसन घातलं आहे, ओवा घालूया, 1 छोटा चमचा ओवा घातला आहे, हळद घालूया, 1/2 चमचा मिरची पावडर आहे ती घालूया, धना पावडर, जिरं, सुवाना मसाला आहे आणि चवीनुसार मीठ, हे सगळं एकत्र करून घेऊ। आता यामध्ये आपण 1/2 चमचा छोटा तेल घातलं आहे, हे सगळं आपण एकत्र करून घेऊ छान। छान मिक्स करून घ्यायचं आहे याप्रमाणे, मस्त एकत्र करून घेऊ। आता आपण हे 250 ग्रॅम पनीर घेतलं आहे, त्याचे पीसेस करून घेतले। यामध्ये आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही आहे। यामध्ये आता आपण पनीर घालून घेऊ, पनीरचे पीस घातले, टमाटे घालूया, कांदा 1 कांदा होता घेतला आहे, शिमला मिरची, आपण हे हातानेच मिक्स करणार आहोत, चमच्याने पनीर तुटून जाईल म्हणून छान हळूहळू मिक्स करून घेऊ। छान आपण हे मस्त मिक्स करून घेतलं आहे। 1/2 तास आपण हे फ्रीजला ठेवूया। 1/2 तास झाला आहे, आपण फ्रीजमध्ये ठेवलं होतं, एकदम छान असं सेट होऊन गेलं आहे ते। आपण हे फ्राय करून घेऊ। तवा ठेवला आहे, तव्यामध्ये आपण तेल टाकलं आहे, त्यामध्ये आता आपण हे सगळे एक एक पीस टाकून घेऊ। याप्रमाणे 250 ग्रॅम आपण पनीर घेतलं आहे, सगळं आता आपण हे छान मोकळे मोकळे टाकून घेऊ। आता आपण तव्यामध्ये छान फ्राय करून घेऊ, जास्त फ्राय नाही करता, नाही तर ते जसंसं कडक होऊन जाईल। नॉर्मल असं आपण हे मस्त फ्राय करून घेऊ याप्रमाणे, पलटवून घ्यायचे सगळं छान। आपले मस्त फ्राय होत आहे, एकदम असं जबरदस्त दिसत आहे, एकदम मस्त आपला हा पनीर टिक्का तयार होत आहे, एकदम छान। सगळे पीस आपण हे पलटवून घेऊ छान। याप्रमाणे आपण हे पलटवून घेणार आहोत, मस्त पलटवून घेतले। जबरदस्त असे आपण हे फ्राय करून घेत आहोत, एकदम मस्त
रबरा सारखे होऊन जातील. आपण जास्त तळले तर बंद करूया गॅस, काढून घेऊ. पनीर टिक्क्यासाठी साहित्य, दोन मोठे कांदे आपण बारीक चिरून घेतले, आलं लसूण पेस्ट घेतली आहे, सुहानाचा पनीर मसाला घेतला आहे, दोन टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे मिक्सरला, थोडं जिरं घेतलं आहे, हळद पावडर घेतली आहे, मिरची पावडर घेतली आहे एक चमचा, एक मोठा चमचा घेतली आहे, धना पावडर एक चमचा घेतली आहे, आणि जिरं घेतलं आहे, जिऱ्याची पावडर घेतली आहे. पॅन ठेवलं आहे आपण, यांमध्ये दोन चमचा तेल घातलं आहे, त्यामध्ये जिरं घालूया. जिरं छान तळतळलं आहे, त्यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदा घालूया. कांदा मस्त आपण सोनेरी रंग येईपर्यंत मस्त परतवून घेणार आहोत, एकदम छान कांदे मस्त आपले हे गोल्डन रंग येईपर्यंत तळून घेत आहोत आपण. मस्त त्यातलं पाणी बरंच कमी झालं आहे कांद्यांचं, छान तळले गेले. त्यामध्ये आता आपण आलं लसूण पेस्ट घालूया, छान आपण ही पण परतवून घेऊ. आलं लसूणचा कच्चा वास हा निघून जाईल तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. तळून घेतलं आहे, त्यामध्ये दोन टमाटे, टमाट्याची प्युरी आपण छान तळून घेणार आहोत तेलामध्ये, तेल सुटेपर्यंत. छान तेल सुटायला लागलं आहे, टमाटे मस्त आपले तळले गेले, तेल सुटायला लागलं आहे छान. त्यामध्ये आपण आता हळद पावडर दोन चमचे, म्हणजे एक मोठा चमचा आपण मिरची पावडर घेतली आहे, धना पावडर घेतली आहे, आणि जिरं पावडर घेतलेली आहे, हे घालूया. तेलामध्ये आपण मस्त आहे मसाले तळून घेऊ. हा आपण एक दोन चमचे मसाला घेतलेला आहे पनीर मसाला सुहानाचा, तो घालूया. तोही आपण यामध्ये मिक्स करून घेऊ छान. छान आपण तळून घेतलं आहे, मस्त तेल सुटायला लागलं, एकदम छान जबरदस्त, एकदम जबरदस्त असा आपला कलर आला आहे, मस्त एकदम छान छान मस्त तळलं गेलेलं आहे सगळे मसाले. यामध्ये आता आपण थोडं पाणी घालूया. एकदम असं जबरदस्त आपला हा मसाला तयार झाला आहे. मस्त ग्रेव्ही तयार झाली आपली छान. आपण दणके बाजू उकळून घेऊ, थोडं मीठ घालूया. मसाल्यात आपण मीठ घातलंय, थोडं घातलंय फक्त. छान मस्त आपण हे दणके बाजू उकळून घेऊ. एकदम जबरदस्त असा आपला रस्सा तयार झालेला आहे, मस्त ग्रेव्ही मस्त उकळून गेली आपली. आता आपण हे जे फ्राय करून घेतलेले होते पनीर, ते घालूया यामध्ये. एकदम जबरदस्त असे आपली पनीर मसाला, पनीर टिक्का मसाला तयार होणार आहे. एकदम मस्त पनीर टाकून आपण दोन मिनटं छान दोन मिनटं आपण मस्त उकळून घेणार आहोत. एक कस्तुरी मेथी घेतली आहे, थोडीशी चुरून घेऊ आपण.
घालूया एकदम जबरदस्त असा आपले पनीर टिक्का मसाला तयार होत आहे। एक मिनट झाकूया, एक मिनट झाला आहे। वाव एकदम जबरदस्त। ग्रेवी पण आपली मस्त घट्ट झाली आहे। आपली भाजी एकदम मस्त जबरदस्त तयार झाली आहे। बाउलमध्ये टाकून घेऊ आपण, छान आहे। बाउलमध्ये काढून घेऊ, एकदम जबरदस्त अशी, एकदम छान मस्त काढूया। जबरदस्त असा आपला हा पनीर टिक्का मसाला तयार आहे, एकदम बेस्ट, एकदम जबरदस्त। जर तुम्हाला माझा या पनीर टिक्काचा मसाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा।